हॅलो मित्रांनो, आज आपण हाऊजिंग फिट करणार आहे. रिअर ॲक्सल हाऊजिंग हे लेफ्ट साईडचं आहे. ह्याच्यामध्ये याचा शॉर्टवाला ॲक्सल असते ना आउटसाईडचा, याचा 28 नंबरचा बोल्ट तुटला होता, त्यामुळं आम्ही याचं हाऊजिंग खोललं आणि आता हे पूर्ण आपण असेंबल करणार आहोत. ठीक आहे, आता याच्यामध्ये ह्या पेटमध्ये ऑइल सील येऊन जाणार, दोन ऑइल सील येतात त्याच्यामध्ये. आणि हे एक बेरिंग आहे, बेरिंग फुटलं होतं तर आम्ही नवीनच टाकून दिलं, चेंज करून टाकलं पूर्ण. आणि इथला कोन पण चेंज करून टाकलेला आहे. हा बोल्ट तुटला होता याच्यामधला, हा जो बोल्ट आहे ना, हा बोल्ट तुटलेला होता. त्या बोल्ट तुटल्यामुळे ॲक्सल बाहेर आला आणि ऑइल सील लिकेज झाला. फटकीला कस कट नाही तसा विषय नाही कोटचा, पण तिथे आता दिसत आहे नाही शिवाय हे विषय नाही मोठा. काही प्रॉब्लेम नाही, चल आपल्याला सायलेंट करून आवाज टाकता येते त्याच्यामध्ये. हां चल पकड म्हणून.